नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील सुरेश वाडज आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमचं सरचं स्वागत करतो. ते म्हणजे आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सौम्य ब्लॉग. आज मित्रांनो आणखीन एक ब्लॉग करण्याचा योग आला आहे, कारण आज आमच्या घरी साईबाबांचा उत्सव आहे, साईबाबा पालखी सोहळा. दरवर्षी श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी, म्हणजे दरवर्षी जो श्रावण महिन्यात त्या श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी हा जो साईबाबांचा उत्सव आहे तो वर्षानुवर्षे चालत झालेली परंपरा आहे आमची, आणि त्यानुसार आम्ही तो श्रावण महिन्यात दुसऱ्या गुरुवारी उत्सव साजरा करतो. जे साईबाबांची पालखी असते ही पालखी संपूर्ण गावभर मिरवली जाते. सर्व गावातील भाविक भजनामध्ये सहभाग घेतात आणि त्या भजनाच्या साथीने संपूर्ण गावभर पालखी फिरवली जाते. आणि त्यानंतर पालखी फिरून झाली की त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था सगळ्यांसाठी केलेली असते. तर असा आपला आजचा हा साईबाबा पालखी उत्सव आपण काही वेळातच चालू करतो आहे. थोड्या वेळातच तुम्हाला मी समोरसमोर गोष्ट याचं दिसत आहे. तुम्हाला दिसतं बघा, हे आमचं साईबाबाचं मंदिर, इथेच आपली पालखी जो उत्सव आहे हा इथून आपण सुरुवात करतो. या साईबाबांच्या इथून देवळातून आरती करून नंतर आपण गावभर संपूर्ण पालखी मिरवली जाते आपली. तर आपल्याला दिसेल बघा, त्याच्याच बाजूला दत्त मंदिर आहे. हे आपलं दत्त मंदिर आहे. तर अशा प्रकारे आजची आपली जी साईबाबा पालखी उत्सव आहे हा काही वेळातच सुरू होतो आहे, कारण देवळ आपण पाहिलं तर बघा दोन देवळं आहेत, साईबाबांचं आणि दत्ताचं. इथे पूजा अर्चा थोड्या वेळ चालू होईल. पूजा झाल्याच्या नंतर मात्र गावभर फिरून गावची सर्व गावातील देवळं किंवा गावात संपूर्ण पालखी फिरवली जाते. तर काही वेळात आपण आता इथे जे देवळं आहे इथे आपण पूजन करून घेणार आहोत. प्रथम पूजन झाल्याच्या नंतर पालखी निघणार आहे आपली. त्यानंतर बघा, ही आपल्याला पालखी दिसेल साईबाबांची. ही पालखी आम्ही संपूर्ण गावभर फिरवली जाते, अशी पालखी इथे सजवलेली आहे. सध्या दिसेल तुम्हाला ही पालखी आहे. ही पालखी सजवून आता संपूर्ण गावभर मिरवणुकीसाठी जाणार आहे. सायकल लावलं, सायकल Thank you.
तो आपला पूर्ण झालेला आहे. नक्की तुम्हाला हा व्लॉग आवडेल कारण साहेबांचा उत्सव होता.
ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसंच आपले मराठी यूट्यूब चॅनल सौम्या ब्लॉग हे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.